दिवसाचा डोसा करायला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. इथे मी भगर घेतलेली आहे, म्हणजे उपासाचा तांदूळ म्हणतात त्याला. इथे एक वाटी घेतलेली आहे मी, एकदम स्वच्छ करून घेतली आहे निवडून. इथे मी एक वाटीला आपल्याला पाव वाटी साबुदाणा घेतलाय मी, हा आपला नेहमीचा उपास साबुदाणा आहे. त्याच्यानंतर आपल्याला दही लागणार. इथे दोन मोठे चमचे मी दही घेतलेला आहे, जास्त आंबट दही नाहीये. मीठ लागणार आहे आपल्याला चवीप्रमाणे, आणि इथे आपल्याला थोडासा सोडा लागणार आहे किंवा इनो. तर आपण ही जी बहगर आहे आणि साबुदाणा एकत्र मिक्स करून धुवून घ्यायचंय आणि हे आपण भिजत टाकायचंय. 4 ते 5 तास किंवा तुम्ही रात्री भिजत टाकू शकता दुसऱ्या दिवसासाठी. इथे मी एक मोठा बाउल घेतलाय, त्यात आपण भगर टाकून घेतोय. एक वाटी मोठी भगर घेतलेली आहे आणि इथे पाव वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे. हे आपण व्यवस्थित मिक्स करून आता हे धुवून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता हे मी इथं धुवून घेतलेलं आहे आणि ह्यात आपण थोडस पाणी टाकून हे आपण व्यवस्थित भिजत घालणार आहोत. 5 ते 6 तासानंतर तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा आणि वरीचा भात किंवा वरई हे आपली व्यवस्थित भिजलेली आहे. आता ह्यातलं मी थोडं पाणी जर एक्स्ट्रा रासलं तर ते तुम्ही काढून टाकू शकता. आणि आता हे आपण मिक्सरमध्ये छान अशी बारीक पेस्ट करून घेणार आहोत, कमीत कमी पाणीमध्ये. त्याची पेस्ट व्यवस्थित करून घेतलेली आहे, छान अशी घट्ट पेस्ट केलेली आहे. 2 ते 3 चमचे पाणी मला लागलं. आता हे आपण काढून घेऊया. आता या बॅटरमध्ये, या पिठामध्ये आपण दही टाकून घ्यायचंय. 2 मोठे चमचे मी दही घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचंय. छान असं एकरस झालं पाहिजे. आपलं बॅटर आता तयार आहे. हे मी अर्धा तास 15 ते 20 मिनिटं ठेवू शकता किंवा तुमच्याकडे अर्धा तास असेल तर अर्धा तास हे ठेवू शकता. म्हणजे हे आपलं बॅटर तयार होईल आणि त्यानंतर मग आपण डोसे टाकायला घेऊ. आता हे अर्धा तास आपण असंच ठेवायचंय. आता आपलं अर्धा तासाने बॅटर हे तयार आहे. त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय. थोडं तुम्हाला घट्ट वाटलं तर तुम्ही पाणी टाकू शकता, थोडस जास्त आहे. इडलीचं बॅटर जसं आपलं घट्ट असतं तसं आपल्याला हे घट्ट पाहिजे. आता या डोसे करायच्या आधी आपण ह्यात 1 टीस्पून असं आपण सोडा टाकून घ्यायचा आहे आणि किंचितच थोडस त्याच्यावर पाणी टाकून घ्यायचंय. म्हणजे आपला जो सोडा आहे हा ऍक्टिवेट होईल आणि हे मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित. सोडा टाकल्याने आपले डोसे हे छान हलके होतील आणि जाळीदार सुद्धा होतील. चला तर आपण डोसे टाकायला घेऊया. आता गॅसवर मी नॉनस्टिक पॅन असं ठेवलेला आहे, तवा आपला. त्याच्यावर तवा आपला गरम झाल्यानंतर थोडस पाणी शिंपडून त्याचं जो टेम्परेचर आहे ते थोडं कमी करून आपण फडक्याने पुसून घेतलंय. आता ह्या नॉनस्टिक असल्यामुळे आपल्याला तेल वगैरे काही लावायला लागत नाही. आता एका पळीमध्ये व्यवस्थित बॅटर घेते मी आणि मग आपण पातळ असा डोसा टाकायचा. एकदम हलक्या हाताने त्याला गोल आकार द्यायचा आहे. आपण आतला अर्धा मिनिट झालाय, आपला डोसा वरून पूर्ण ड्राय झालेला आहे, सुका झालेला आहे. थोडस तुम्हाला पाहिजे असेल तर थोडं तूप टाकू शकता, छान चव येते तुपाने. हे व्यवस्थित आपण पसरवून घ्यायचं आहे. छान अशी जाळी आलेली आहे आपल्या डोसाला आणि हा आपण एकदम सोडवून घ्यायचा. एक ते 2 मिनिटांनी आपला डोसा आपण सोडवून घ्यायचा आहे सगळ्या साईडला. छान असा आपला खरपूस कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता. आता आपण डोस्यासोबत, उपासाच्या डोस्यासोबत झटपट अशी बनणारी बटाट्याची भाजी बघून घेऊया. इथे मी 2 मोठे
बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते चिरून घेतलेले आहेत. इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, तीन मोठे चमचे घेतलेला आहे. आणि आपल्याला शेंगदाणे भाजून सोलून त्याला बारीक आवडतोबड आपण असा कूट केलेला आहे. त्याप्रमाणे नंतर आपल्याला लागणार चवीप्रमाणे मीठ, जरास जिरं, एक अर्धा चमचा जिरं आणि हिरवी मिरची. मी इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या चवीप्रमाणे. कढई ठेवली आहे आणि कढई आपली गरम झालेली आहे. आता थोडंसं मी यात साजूक तूप टाकते. आपण उपासाला नेहमी साजूक तुपात पदार्थ करावे, त्यांनी चव आपली छान लागते. आता हे आपलं तूप वितळलं की त्यात आपण जिरं टाकून घ्यायचं आहे. थोडस जिरं आपलं परतवायचं, परतून द्यायचं आणि मग आपण ह्यात हिरवी मिरची टाकायची. हिरवी मिरची परतून झाल्यानंतर आपण त्यात आपण बटाटा टाकायचा आणि आपण मग थोडंसं 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि बारीक गॅसवर आपण हे छान आपण मिक्स करून घ्यायचं. थोडंसं तुम्ही मध्ये मध्ये स्मॅश करून घेऊ शकता. ही भाजी नुसती खायला सुद्धा छान लागते आणि तुम्ही डोसासोबत मस्त सर्व्ह करू शकता. झटपट अशी होणारी आहे. आता ही बारीक गॅसवर मी होऊन देते 1-2 मिनिट. बारीक गॅसवर एक वाफ काढून घेते 1 ते 2 मिनिट, मग आपली भाजी तयार होईल. तुम्ही बघू शकता छान आपले कुरकुरीत असे डोसे तयार आहेत. उपासाला नक्की करून पहा डोसे आणि ही बटाट्याची भाजी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी वाटली आजची रेसिपी. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.